मला त्यांनी कामगार नेता म्हटलं त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. तुम्ही ज्या जागेत बसलात ना, हे जे करा झालं नाही याच्या कंपाऊंडमध्ये शेजारी हमाल पंचायतीच लाखोपुरी ऑफिस आहे. आणि हे दालन ज्या उभं राहिलं सांस्कृतिक भवन उभं राहिलं, इथं माझं ऑफिस होतं आमचं. आणि बाबासाहेबांचं हे भाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, त्याच्यामध्ये आम्ही एक शब्द घातला होता कष्टकरी जनकाला. बाबासाहेब आंबेडकर कष्टकरी सांस्कृतिक भवन. पण तुम्हाला माहिती आहे आपली समाज व्यवस्था कशी आहे, त्यांनी यातला तो कष्टकरी शब्द बरोबर बाजूला काढला, फक्त सांस्कृतिक भवन नाव ठेवलं. विलासराव देशमुख याच्या उद्घाटनाला आलेले होते. मला तुमच्याशी बोलायचं असलं, आता मला तुम्ही बोलणं झालं आहे, आता बोलले अमरावतीचे मित्र तुकाराम महाराजांनी एक त्यांची अभंग आहे, ते असं म्हणतात, लिहिली अक्षरे नव्हती केवळ बुद्धीची उत्तरे, नाही केली आटी काही मानदंडासाठी, कोणी भाग्यवंत त्या कळेल उचित, तुका म्हणे झाला आहे मुलीसाठी करा. तर जे आपण करतो आहोत यामध्ये स्वतःला थोडंसं विसरलं, स्वतःला म्हणजे स्वतःच्या मानपानाला विसरलं पाहिजे. आपण जे उद्दिष्ट ठरवलंय त्या उद्दिष्टाचं भान प्रत्येक मिनिटाला ठेवलं पाहिजे. आता आपण नावं भरपूर घेतो, पण बाबासाहेबांचं वैशिष्ट्य कोणतं आहे बघा. मी पण सुदृढपणे बोलावं लागतं. मराठी माणसं असतात, जसं आहे जाती विपातीची धर्माची वेगळी माणसं असतात, आणि इतिहास असा चालत असतो एखाद्या देशाचा खूप मोठा. परंतु इतिहासाला किती कवटाळायचं, इतिहासात किती रमायचं, याचं एक घाण ठेवावं लागतं. प्रश्न आता असा आहे, आपल्याला जबाबदारी कोणती आहे? स्वातंत्र्याची 101 वर्ष पूर्ण 75, आणि पंतप्रधान तिकडे काही बोलत आहे. त्यांच्या डोक्यात भारत जगायचं वेगळं आणखी एक स्वप्न आहे. ते काहीतरी सारखं बोलतात, योगाचं बोलतात, काय काय बोलतात. आणि इतकंच नाही तर दुनियेलाही बोलायला सांगतात की दुनियेत मार करायचं काय बोलायचं. आपलं उद्दिष्ट कोणतं आहे? बाबासाहेबांना जेव्हा घटना समितीचा मसुदा बनवायचं काम केलं आणि बाबासाहेबांनी ते सादर केलं आणि शेवटी त्यांनी भाषण केलं जोरदार, काय जोरदार म्हणजे जोरदार नको आहे, आमच्या कडनं भाषण होतं, तुकारामाच्या भाषेत मान सांगतो. ते काय म्हणाले, तुम्ही मी लिहिलं आहे पण हे साकार होईल का? आणि हे साकार व्हायचं असेल या संविधानातला आपण लिहिलेला भारत सगळा समता स्वातंत्र्य बंधुता वगैरे सगळ्यात आपण मी मूल्य स्वीकारित मनापासून हा भारत बनवायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला काही सोडायचं आहे, काही नवं स्वीकारायचं आहे, सगळं ते बोलून सगळं बोलून दाखवलेलं आहे. भिडेवाड्याबद्दल तर हे बोलते, अरे भिडेवाड्याचं स्मारक नाही आहे, हे शाळेचं स्मारक आहे. भिडेवाड्याचं स्मारक नाही आपण करत, भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाईंनी पहिली शाळा काढली आणि काय सांगितलं, मला डोळे आहे, मला शिकायचा अधिकार नाही, मेंदू आहे मला शिकायचा अधिकार नाही, हा माझा मानवी हक्क मला बजवता येणार नाही. आणि ती शाळा निघाली, पण क्रांती तत्व कोणतं आहे त्याचं भान सतत ठेवलं पाहिजे. म्हणून जाऊद्या, मलाही काय घाई, कारण मला उद्या परत सावित्रीबाईंची आहे, परत ऑफिसमध्ये जाऊन मला ते उद्योग करा पूर्ण करायचं आहे. ते भिडेवाड्याचं काम मार्गी जात आहे, ती मार्गी लागली आहे थोडं मुख्यमंत्र्यांनी गेले, पण मी वर तुम्हाला सांगेन ते झाले आता झाले तेव्हा आशा आली. म्हणजे असं आमच्या डॉक्टर धंद्यात की पेशंट क्रिटिकल होता काल, आता आम्ही सांगतो नाही तो वाचणार आहे 8 दिवसांनी 10 तारखेचा पगारात फाडून पेशंटी करू नका, आता तो वाचेल. तसं आता मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन, नाही सर नाही दिलं गप्प नाही बसणार, आपण गप्प बसणार नाही का? आमचं उद्दिष्ट केवळ भिडेवाडा नाही, आमचं उद्दिष्ट या भारताला जे आम्हाला संविधानाचा भारत, कोणता भारत बनवायचा आहे बोला, संविधानातला भारत बनवायचा की नाही? मग हे आणि आम्ही काय करतो, काम करतोय, हे संविधान घेऊन फिरतायत आणि सांगतायत सगळ्यांना, समजून सांगतात कशासाठी ते सांगतायत, ते जे तुम्हाला सांगतोय तसा तो घडवायचा आहे. आणि आम्ही त्यांनी मदत करतो, त्यांच्यासाठी मदत करतो. आई चळवळ झालेली आहे, ती चळवळ एकाबद्दल चालू आहे, त्यातले हे खेळ नवीन येणारे ऍक्सिडेंट आहेत, एक बदलणारे टप्पे आहेत. किंवा आता जे पाहिलं मागाशी त्याला मी सांगेन, बाबा तुला हे मान्य करावं लागेल,
की तू जे भेडेवाडा शोधत होता याला विचारतोय त्याला विचारतोय भेडेवाडा कुठे भेडेवाडा कुठे भेडेवाडा कुठे आज भेडेवाड्याचा पत्ता लागला एवढंच तुला कळलेलं आहे. आता त्या भेडेवाड्याचं स्वरूप बदलून तिथे ते शाळेचं हे करायचे ही गोष्ट असते ती पाहिजे ही गोष्ट तर आपल्याला त्यांच्या आणि ते होणार आता कोणतं होणार नाही. आणि त्याला त्यांना मी सांगतो की तुम्ही आता तुम्ही कितीतरी केलं की लोक कधी होत नसतं लोकांना सांगावं लागतं की कोरेगावला प्रचंड गर्दी जमते का पेशवाई तिथे संपवायचं ते काम त्या त्या तिथे सुरू झालं मानव मुक्तीचा लढा विजयी तुझ्या होता हे काय झाकून जात असतं काय. तसंच हे आता तुम्ही किती वेळ आम्हाला सांगितलं तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही अरे बजावला आणि गाणी पडून जाणार तर काय तल होत्या. आमचं असं होतं की माझं सो म्हाताऱ्या दातार बसले किंवा सो सुरू होतात त्यांना सांगावं लागतं किंवा तुम्ही या आज या ठिकाणी जो कार्यक्रम सगळं केला भान याचा ठेवा तात्पुरत्या ह्या गेम्स त्या सोडून द्या त्याचं काय होतं त्यातून आपल्याला अंतिम अंतिमाचा आपल्याला एखाद्या वेळेस माफ करायला असं मी बोलतो अंतिमाचा ध्यास कमी होण्याचं असं बोलतो आणि मग आपल्याला असं वाटतं की ह्याचा सत्कार राहिला त्याचा फूल द्यायचं राहिलं ह्यालाचं नाव घ्यायचं राहिलं त्याचं नाव घ्यायचं राहिलं अशा ह्याच्यात आपण अडकतो. मी फार मोठा माणूस नाही ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी भाषण करायला सांगितलं दुसऱ्या स्थिती मंडळी आले आम्ही उपवास केला होता मला म्हणाले आपण पेळवाटप करू म्हणलं मी येणार नाही जोपर्यंत त्या ते होत नाही तोपर्यंत त्यांना पेळा होईल तरुण मित्रांना सांगेल तुला मदत सर्वांची घ्यावी लागते कबूल कर ठीक आहे माणसं तुमची दुःखाचे दुखवून येतात जाऊ दे पण त्या ते करत घेऊन तू जर बसलास तर मग तुझा बाकीचा सगळा वेळ घेऊन जायला तसं नाही करायचं. आता अंतिम उद्दिष्ट जे घटनेतला भारत आता घटना कशी बनली आपण अशोकाचं नाव घेऊ बोलतात काही नाव घ्या शिवाजीने घेऊ मी सूत्ररूपाने आपल्या शत्रूने काय केलं आपला शत्रू आपल्याशी ज्या डावपैसाने वागतो ना ते डावपैसे समजले पाहिजे. तुम्ही मला म्हणतो असं सांगायचं आहे इतिहास धर्म शिवा संभाजी महाराजांशी थांबलाय तसं काय शिवाजी महाराज संभाजी महाराज झाल्यानंतर काही झालंच नाही काय बघितलं काही झालंच नाही असं झालं का. पण त्यांची शरसती असते ते बरोबर करतात मन घुंगवतात कोणती माणसं कशी वापरायची काय करायचं तिचं बरोबर तसं ते करत राहतात. आणि आम्ही काय सांगतो माझे मित्र दाभोळकर वारले ना त्यांचा खून झाला त्या खून आम्ही परित्यागाला निवडून निघाली इतकी उत्स्फूर्त गोष्ट होती की आम्ही सारे दाभोळकर फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर त्या पांचाळ्यांच्या सुद्धा घोषणा झाली कशी घोषणा झाली होता एकदम आम्ही सारे दाभोळकर फुले शाहू आंबेडकर कशी धारा आहे ती बघा फुले शाहू आंबेडकर. आता ते काय करतात शिवाजी महाराज स्मृती शिवाजी महाराजचं नाव आहे शिवाजी कशी थांबवायचं गड आहे गडाला पैसे मंजूर करतायत करा ना पण भिडी वाटायला का नाही किल्ला जितका महत्वाचा तितकंच शाळेचं हे सगळं महत्वाचं हे आहे ना हे पण त्यांनी मान्य केले तेव्हा जास्त वाटतं मी तुम्हाला काय सांगेन आपल्याला संविधानातला भारत बनवायचा आहे आणि बाबासाहेबांच्या शर्तेने ते आपल्याला करायचं आहे त्यांनी बुद्धताना सांगितलं त्यांनी पण तिथे काय सांगितलं बुद्ध कुणाला सांगितलं ठीक आहे धर्म ज्याच्या त्याचं वैयक्तिक असू द्या तुम्ही माझ्या अतिशय जवळचे माणसं आहेत म्हणून मान्य असं सांगतो असं ते म्हणा मुद्दा तो नाही भारत बनवायचा आहे आणि आज अशी परिस्थिती आहे आम्ही मी तर या मतावर आलो आहे भारताला मोदीने मला सांगायचं की मोदी स्वीकारतात कोणता भारत बनवतात तुमच्या डोक्यातला भारत बनवायला परवानगी नाही तुम्हाला तुम्हाला घटनेतला भारत बनवायची जवळ नाही तुमच्यावरती ती तुम्ही घेतली पाहिजे 75 वर्षापर्यंत तुम्ही प्रतिज्ञा दिली प्रतिज्ञा पूर्ण करा नवी प्रतिज्ञा कशी काय करताय जुन्या प्रतिज्ञाचं काय करायचं हे जोरदारपणे विचारल्याशिवाय नाही तेव्हा लक्षात घ्यायचं आहे की संविधानातला भारत आपल्याला बनवायचा आहे तो कोण बनवेल मोदी नाही या देशातली जनता सामुदायिक जी ताकद असते ती बनवत असते ती कोरेगाव निकाल पाहिजे दुसऱ्या वेळी चित्र उलटही दिसतं एक जानेवारी असताना सुद्धा गणपतीला लोकांनी गर्दी केली होती या देशात मोठी गमती ती पण आपण चपून घेतली होती माणसिक त्याला वळण लावायचे बरं हे करताय तर सोडून घे तेव्हा माझ्या मित्रांना मित्राच्या ऐकते का विद्रोहात हा जो विद्रोह